नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. सजीव निर्जीवांची ओळख ही नामकरणानेच होते. जीव असलेले आणि जीव नसलेल्यांना आपण ओळखतो ते सजीव आणि निर्जीव या नामकरणाने. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून या ब्रह्मांडातील गोष्टींना नामाविधान म्हणजे नावं दिल्या गेलेली आहेत. आश्चर्य म्हणजे जगात ज्या काही अनेक भाषा आहेत त्या सर्व भाषात एकाच गोष्टीला वेगवेगळं नाव असतंच असतं. डोकं हा मराठीतील शब्द आहे, तरी शीर, हेड, सीर, आतामा, कॉफ, काबेझा अशी विविध भाषेतसुद्धा डोक्याला नावं आहेत. असं प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाचं असतं. अर्थात या नामकरणामागे काही ना काही संकल्पना, विचार, शास्त्र हे असतंच असतं. आणि ते विचार आपल्याला सहज भावतात, आवडतात आणि पटतातही. नवीन काहीही निर्मिती झाली की तिला आधी नाव ठेवलं जातं, त्यामुळे त्याची तिची जगाला ओळख होते. आजकाल विज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतराळातही अति दूरच्या ताऱ्यांना, ग्रहांना, जागांनाही नावं ठेवलेली आहेत. त्यामुळे अंतराळाचाही काहीसा नकाशा तयार करण्यात हळूहळू मानवाची प्रगती झाली आहे. या नामाविधान नावं ठेवण्याच्या प्रक्रियेतील श्वान म्हणजे घरातील पाळलेल्या काही कुत्र्यांच्या नावामागील जिव्हाळ्याची, आनंदाची अर्थपूर्णता आपण आज जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळा लहान मुलांच्या आग्रहाखातर घरात शेतात राखण म्हणून कुत्रा पाळला जातो. सैन्यात, पोलीस खात्यातही प्रशिक्षित कुत्र्यांचे योगदान अतिशय मोलाचे, अतुलनीय असेच आहे. त्यांनाही सलाम. परवा एका घरातील पाळलेल्या श्वानाचं कुत्र्याचं नाव ऐकलं. त्याचं नाव होतं यारसा. उत्सुकतेमुळे मी त्या नावामागची संकल्पना विचारली तर त्यांनी सांगितलं की हे कुत्र्याचं पिल्लू जेव्हा घरी आणलं त्या दिवशी दत्त जयंती होती आणि श्री दत्त दिगंबरांच्या पायाशी आपण नेहमी चार कुत्रे बसलेले बघतो. ती श्वानं कुत्रे म्हणजे चतुर्वेद दर्शक आहेत. त्यामुळे यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि सामवेद या चारही नावांची आद्याक्षरं एकत्र घेऊन यारसा हे नाव सुचलं आणि त्याच नावाने आता त्या श्वानाला हाक मारली जाते. शिवाय यारसा म्हणजे मित्रासारखा असा अर्थ त्यातून अभिप्रेत होतो. मला हे नाव खूप आवडलं आणि संकल्पना तर त्याहूनही जास्त आवडली. ती तुम्हालाही समजावी आणि तुम्हालाही आवडावी म्हणून आवर्जून सांगत आहे. त्यानंतर अशाच इतर स्नेहींशी बोलून त्यांच्या श्वानांच्या नावामागे काय विचार आहे असं विचारलं. कोको, सोनल, बिस्किट, रियो आणि रारा, कार्लो, टायगर, रॉकी, फेरो, सोनल, खंड्या, तायरा, उल्फी, जियस, राजा इत्यादी नावं ऐकायला मिळाले आणि त्यामागच्या संकल्पना मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. राजा हे नाव तर बऱ्याच कुत्र्यांना असतं हे आपणासही माहीत आहेच. कार्लो या नावाबद्दल विचारणा केली असता एका लष्करी हुशार कुत्र्याचं नाव होतं आणि बहुधा महायुद्धात त्यानं मोठा पराक्रमही केलेला होता. बिस्किटासारखा दिसणारा असल्याने एका कुत्र्याचं नाव बिस्किट असं झालेलं समजलं. वुल्फी या नावामागचं कारण म्हणजे तो अगदीच लांडग्यासारखा दिसतो म्हणून त्याचं नाव वुल्फी असं ठेवण्यात आलेलं. सोनल हे मादी श्वान आहे, रंगानी सावळी पण त्वचा एकदम चकचकीत, चमकदार, सोन्यासारखी म्हणून नाव सोनल. फेरो या नावामागे फेरस म्हणजे आयर्न सारखा कणखर, मजबूत अशी संकल्पना आहे. हा श्वानही मी पाहिलेला आहे. फेरो हे नामकरण अगदी सार्थ वाटते. या भूतदेयमागे असणारा मानवाचा आपलेपणा, विचार, आवड, प्रेम, उत्साह, लढीवाळ, खिलाडूपणा त्या प्राण्यांच्या नावामध्ये, नाव ठेवण्यातही, शरीरसौष्ठव देखणेपणाचा, वागण्यातील हावभावानुसारही विविधता दिसून येते आणि तो त्या कुटुंबाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. कुटुंबियांशी तो प्राणी जवळिकेच्या घट्ट ऋणानुबंधांनी बांधला गेलेला असतो. तो त्या कुटुंबाचा सदस्यच झालेला असतो.
बहुतांशी सजीवांमध्ये ही जवळिकीची आपुलकीची भावना जाणवते. हा झाला श्वान म्हणजे कुत्रा या प्राण्याबद्दलच्या नावाविषयीचा विचार. मला एक भला गलेलठ्ठ गुबगुबीत शांत असा बोका माहीत आहे. त्याचं नाव बिल्लाबॉंग असं आहे. पुढे केव्हा तरी अशा मांजर बोका गाय बैलांच्या नावाच्या विविधतेबद्दल आणि त्यामागील संकल्पनेबद्दल नक्कीच बोलूयात. चारोळी झाडांची वार्षिक निवडणूक. झाडांची वार्षिक निवडणूक ती ही ऐन पावसाळ्यात ठरलेली. झाडांची वार्षिक निवडणूक ती ही ऐन पावसाळ्यात ठरलेली. गवताचे सगळे सगळे उगवलेले. गवताचे सगळे सगळे उगवलेले मग काय, गवतानेच बाजी मारली. गवताचे सगळे सगळे उगवलेले मग काय, गवतानेच बाजी मारली. प्राजक्त, धन्यवाद.